तर नमस्कार सगळ्यांना, मी कोमल बनसुडे, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि वाढदिवसाच्या मला सगळ्यांनी खूप शुभेच्छा दिल्या, खूप म्हणजे खूप. सगळ्या माझ्या सबस्क्रायबर लोकांनी, माझ्या ताईनं, मावशीनं, दादांनी, सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या, माझ्या बहिणींनी, सगळ्यांनी. तर तुमचा मनापासून खूप खूप आभार. अशाच तुमच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी राहू द्या, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद असंच राहू द्या पाठीशी माझ्या. तर चला, आज माझा वाढदिवसाचा दिवस आहे. मी तुम्हाला दाखवते आता माझं कसं रुटीन चाललं आहे दिवसभराचं. बघा, भाकरी केली आता मी, आणि भाकरी करत करत आमच्या दोघांच्या गप्पा चालू होत्या. तर माहीच्या, पप्पाच्या, माझ्या, आम्हीचं हसत खेळत असंच रोजचं वातावरण असते. आणि बोलत बोलत गप्पा आमच्या चालू होत्या, तर तुम्हाला पण दाखवते मी. तर त्यांनी म्हणत होतं की माझ्यासाठी लय कष्ट घेते बघा, तिला भाकर थापता येत नाही, तरी पण तिने म्हणजे भाकरी केल्या, थापल्या. नंतरून माझ्या पायावरती नाही का असं एका गुडघ्यावरती, उजव्या साईडच्या गुडघ्यावरती मला जास्त भाकरी म्हणजे ते ताट आहे ना, थाळ्या म्हणजे थाळ्या जे भाकरी करायचं, तर ती ताट असं आदळलं जातं ना गुडघ्यावरती, त्यामुळं तर मी तव्यातच, गरम तव्यातच हात माझा गेला, तर हाताला चटकाच बसला. मी इकडं बघत बघत आणि बघा माई अशा भाकरी थापत असते. ती पण ना व्हिडिओ थोडा पळवला आहे म्हणून ते फास्ट दिसतंय थोडंसं. तर अशा भाकरी ही करत असते बघा, पाय माझा किती लकलक लकलक खालतंय. असं गुडघ्याला थोडा जरी मार बसला ना असा, तरी ती पाय असा थर 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 करत राहतं. तर बऱ्याच जणांना आता हो का, व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला माझ्या लाईक करा, शेअर करा. काही काहींना आवडत नाही. तर बघा माझी भाकर कशी टम अशी फुगली आणि मी व्हिडिओ. तर त्यांनी म्हणत होतं मला लई आवडते तर भाकरी अशा फुगल्यावर तर लईच भारी वाटतं, असं तसं त्यांनी बोलत होतं. तर मी पूर्ण आवाज म्यूट केला आहे, कारण की आमचा एवढा गोंधळ होता ना, तुम्ही म्हणला असता काय कोमल असला गोंधळ होई, म्हणून मग मी पूर्ण आवाज म्यूट केला. आणि आमचा गोंधळच असतो बरं का घरातमध्ये. तर बघा भाकरी कशा केल्यात, मस्त अशा दोन भाकरी केल्यात त्यांच्यासाठी, आणि एक छोटंसं दामटं केलं आहे, कारण की एवढ्या भाकरी मग दिवसभर आपलं नो टेन्शन असते. मग संध्याकाळीच दोन भाकरी करायची. आणि मी भाकरी आहे ना फक्त दोन दोनच करते, कारण की ताजं ताजंच भाकरी करत असते. भाकरी थोडी शिळी झाली की मग नाही एवढी बरोबर लागत, म्हणून मग मी ताज्या ताज्याच भाकरी करत असते खायच्या वेळेला. आणि वरण केले पलीकडे, कढईमध्ये डाळ शिजवली आहे मुगाची, त्यांना वरण आणि भाकरीच देते, कारण की तिखट द्यायला सांगितलं नाही डॉक्टरने, अजून पण तिखट खायचं नाही डॉक्टरने सांगितले. तसं थोडं नॉर्मली आपली तिखट भाजी असं चालती, पण जास्त नाही तिखट भाजी चालत. तर बघा आता माझ्या भाकरी पण झाल्या, आणि सगळा स्वयंपाक बिपाक झाला की मग, आता स्वयंपाक झाला की मग वरण करायचं थोडंसं, आणि वरण आणि भाकरी ह्यांना जेवायला द्यायचं, कारण की ह्यांना दुसरं तिकट बिकट काय खायचं नाही. तर बघा माझ्या भाकरी कशा वाटतात तुम्हाला. मला आवडलं तर व्हिडिओला नक्कीच कमेंट करून सांगा की मला भाकरी जमतात का नाही, कारण की मी आहे ना म्हणजे असं आपण असं दोन पायाच्यामध्ये ताट धरून ती भाकरी करणं वेगळं, किंवा म्हणजे असं बायका आता किचन ओट्यावर भाकरी करते तर तसं पण येतं करता, पण माझं थोडंसं वेगळंच आहे. त्यामुळं बघा तुम्हाला आवडलं तर नक्की सांगा. आणि आज मी म्हणजे लई खुश होते आणि इथून पुढं पण असाच खुश राहण्याचा प्रयत्न करेल. तर काल एक जणाची कमेंटसुद्धा आली होती की म्हणजे मी खुश असले तरी पण कुणाला आवडत नाही. तर चला जाऊ द्या, मी कमेंट डिलीट करून टाकली ती, कारण की माझ्या ज्या व्यतिरिक्त मला खुश राहायचं त्यामुळे मी कमेंट त्या डिलीट करून टाकल्या, कारण की तुम्हाला माहिती आहे माझ्या ह्याच्यात आयुष्यात आधीच दुःख मांडून ठेवले वरून ह्यांचं आजार, म्हणून आता लक्ष देत नाही मी कुणाकडं. आणि तर तुम्हाला दाखवते आता बघा माही बाळ कसं बसलं आहे आमच्या गप्पा ऐकत. तिच्या डोळ्यात पाणी येत होतं माहीच्या, आम्ही बोलत होतो तर तिचं डोळं असं म्हणजे बघा तुम्ही आपोआप पाणी येत होतं डोळ्यात, का काय माहीत नाही. पण माहीसुद्धा माझी म्हणजे लय ही आहे अशी माणसांना, म्हणजे तिला लय ही वाटतं माणसांबद्दल. तर बघा मी तिची पप्पी घेत होते, कारण ती रडत होती माझ्याकडे बघून म्हणून. तर हिथं मी कोणतं गाणं म्हणत होते ती तुम्हाला सांगते. हिथं मी ती गाणं म्हणत होते, तुझ्या उपकारा जगी तोड नाही, संसाराची पंढरी ग केली सविठाई. तर मला एवढंच गाणं येते म्हणून मी तेवढंच म्हणलं. तर कसं वाटलं, मी रिक्षात जाताना पण गाणं म्हणते, आणि ह्यांच्याबरोबर मी दवाखान्यात चालले होते आज. तर बघा पुढचा व्हिडिओ. नमस्कार सगळ्यांना, आणि आज बघा आम्ही गेलो होतो दवाखान्यात. तर माहीच्या पप्पांची म्हणजे हे केलं होतं, म्हणजे तपासणी होती, तर त्यासाठी गेलो होतो आम्ही. आणि एवढी गर्दी होती, त्या गर्दीमुळं मला त्यांनी बसवायला नेलं, कारण की रिक्षा बाहेर उभं करावं लागते या, मग त्यामुळं ती मला म्हणलं चल, कारण की रिक्षाचं एवढं मोठं म्हणजे मध्ये पण किती लायटिंग ही सगळं चोरीला गेलं होतं ना, मग त्यामुळं ती मला म्हणलं तू रिक्षात बस, मी दवाखान्यातून जाऊन येतो. म्हणलं ठीक आहे. मग ती गेलं, जाऊन आलं, काय नाही सगळं नॉर्मल आहे. हां
नीट करके नीट करे अगं ते नीट होत नसतं तर माहीला बाटली आणली बघा त्यांनी मग ती म्हणते ती चकलेली आता काय होतं एवढं तेवढं असतंय की दुकानदार तर काय त्यांच्या घरी सारखे आणलेत मला तर तिच्या पप्पानी तिला काय काय आणलंय तुम्हाला दाखवते मला काय काय आणलंय ती पण दाखवते तुम्हाला बघा पाठीमागच्या कॅमेराने माहीला काय काय आणलं एवढी गर्दी होती की ती बाजारात तर शिरायला जागा नव्हती मी चुडं पाटल्या आणायच्या होत्या तर म्हणलं बघा रस्त्याच्याकडं तर रस्त्याच्याकडं नव्हतं सगळं बाजारात होतं जागाच नव्हती मग ह्यांना म्हणलं तुम्हीच जा आणि तुम्हीच घेऊन या काय घेऊन यायचं इथे मग त्यांनी बघा काय काय आणले तुम्हाला दाखवते आता सगळंच मी दाखवते तू दाखवते वय दाखव दाखव बांगड्या आणल्यात बघा 50 रुपयाच्या बांगड्या आणल्या माहीला उद्या संक्रांत आहे ना मग संक्रांतीसाठी हो का ही चुडं पाटले मला आणले उद्याच्याला संक्रांतीला तू लागतय ना चुडं पाटल्या थांब थांब हो का हे अशा चुडण पाटल्या हे तुमच्या म्हणजे खेडेगावांनी घालतात बरं का बायका अशा चुडं पाटल्या आणि ही मेहंदीची पुढे आली डोक्याला लावायला मी म्हातारी झाले मग हिरवे आहेत त्याच्यात हिरव्या आहेत माझ्या मी बांगडी मापाला दिली ती तर त्यांनी हिरव्या बांगड्या आणल्यात थांबा तुम्हाला तर बघू शकताय ह्या माझ्या बांगड्या आणल्या त्या आणि माहीला दोन बो आणल्यात हो का असली असलं बघितलं यांनी त्यांनी त्यांना माहित होतं ना हे असलं मग त्यांनी ती दोन आणलं म्हणलं कलरच आणा सेम सेम माहीला गळ्यातलं बघा कसलं आणलंय पप्पाची चॉईस काढ की बाहेर काढ की आता त्याच्यावर आलंय तर चैन सहित आहे बघा पॅन्डल फक्त 30 रुपये हो का कसलं भारी वाटतंय पप्पाला लय हे होतो घ्यायची चैनच घ्यायचे पप्पाचं लई स्वप्न होत हाय का अजून काय आणले बघ मेहंदी दोघीला दोन मेहंदीचं कोण आमची भांडणं लागतात मेहंदीच्या एका कोणसाठी म्हणून दोघीला दोन कोण आणले तुम्ही नुसतं बघा फक्त काय काय आणलंय ती सगळं माहिती आहे त्यांना नेकपालीस बघा नेकपालीस जांभळी चॉकलेट आहे दोघीला वेगळं वेगळं कलर आणलेत बघा कुठला बी मला हीच आवडतो चॉकलेट चॉकलेटी आणि हो का अजून ही गोट पण आणल्यात माझ्यासाठी रोज वापरायला आणि तिला बाटली पाण्याची तर चला आमची शॉपिंग कशी वाटली आणि शेवटची शॉपिंग राहिलेली आणले मला मंगळसूत्र मला दाखवते मी फक्त म्हणलं होतं त्यांना पटापटा जाऊन खरेदीच करून आलं हो का कसं आहे छान आहे का कुठल्या पण ड्रेस मला तर आवडलं बघा मला असंच आवडतं बरं का बया कसं गे मला असंच आवडतं आपलं साधं आणि सिम्पल मला लई झका पका नाही आवडत हो का अशा आहेत ह्याच्या शिंपल्या बरं आहे की आपलं आहे का नाही घरी आपलं कावा बावा कधी मकर मला बाबा येतं बरं का पण त्यांना म्हणलं पत्ता आणा पण ती म्हणलं मला नाही कळत त्या पत्त्यातलं म्हणून मग ह्याच्यात मी कानातलं घातलं गळ्यातलं यातलं बघू मला तिकडे गळ्यातलं घालायला कसं वाटतंय कानातलं बरं वाटतंय आपलं बारीक सारीकच ती पण माझं नाजूकच आहे बरं का पण बरं वाटायलंय मला जा लई दिवसातलं काहीतरी असं वेगळं कसं वाटलं तुम्हाला हे घंटन मला कमेंट करून सांगा बाकीचं काही सुद्धा शॉपिंग काय नाही एवढं बाकीच्या शॉपिंग माझं काय काय मी काढून घंटन मला लई आवडला